जम्मू कश्मीर और हरियाणा के जैसे ही महाराष्ट्र और झारखंड में भी जीत हासिल करेगा इंडिया गठबंधन, ऐसा वक्तव्य महाराष्ट्र के विपक्ष नेता विजय वडेट्टीवार द्वारा पत्रकारों से संवाद साधते हुए कहा गया। हरियाणा और जम्मू कश्मीर के एग्जिट पोल में कांग्रेस और एनसी को बढ़त बताई जा रही है, जिसके चलते महाराष्ट्र के विपक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि जो एग्जिट पोल आ रहे हैं वो हमें अपेक्षित था, क्योंकि केंद्र सरकार ने किसानों के विरुद्ध लाए काली कानून में सैकड़ों किसानों का काम किया है। ये हरियाणा की जनता भूली नहीं है, साथ ही भविष्य में महाराष्ट्र और झारखंड में भी ऐसे ही रिजल्ट आएंगे। कार्यक्रम होता है त्यासाठी 6 कोटी रुपयाचा निधी मान्यता देण्याचा सरकारने त्याला मान्यता नाही नाही लाडकी बहीण योजना राबवायची मतासाठी सरकारी तिजोरीतून खर्च करायचा, गाड्या लावायचे, हजारो बसेस खर्च करायचा, मोठे मोठे स्टेज करायचे आणि रॅम्प लावायचा, रॅम्पवर चालायचा, हे सरकार जो इव्हेंट करते आहे तो सरकारी पैशाची उधळपट्टी चाललेली आहे। योजना आणली आणि त्या योजनेतून बहिणींना माझ्या त्रास देण्याचं काम सुरू झालंय। तुम्हाला पैसे हवे असेल तर गाडीत बसा असा फरमान अधिकाऱ्यांच्याकडे आदेश देऊन या सरकारने महिलापर्यंत पोहोचवला आहे। जर तुम्ही गाडीत बसणार नाही तर तुम्हाला 1,500 रुपये मिळणार नाही, तुम्ही तिकडे तुम्हाला गर्दी किती असू देत, पाणी नाही, चेंगराचेंगरी होते, तरी पण महिलांना गोळा करून इव्हेंट करण्याचं काम सुरू आहे। अरे जर हे 1,500 देण्यापेक्षा हे त्यांच्याच बहिणीच्या एका पिशवीत टाकायचं आणि दुसऱ्या पिशवीतून काढून घ्यायचं, आपल्या सगळ्याला माहीत असेल, महाराष्ट्राला माहीत आहे की 35 रुपये किलो खाण्याचं तेल एका झटक्यामध्ये महाग केलं, परवाच्या दिवशी 48.5 रुपये सिलेंडरचा दर वाढवला, 33% इलेक्ट्रिकचे बिल वाढवलेत आणि त्या गरीब सामान्य मध्यमवर्गीय महिलेच्या बटव्यातून पिशवीतून 4,000 रुपयाची लूट केली आणि 1,500 रुपये त्यांच्या हातावर ठेवतायत, एवढं पापी महापापी सरकार दुसरा असू शकत नाही। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहट के साथ चितिजा देशमुख की रिपोर्ट। Cool new Glanza. Go hatchin'. Go awesome.